आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तहसीलदार गजानन गुरव यांच्यावर गुन्हा दाखल करा, मागणी करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक. डांबलं तुरुंगात जनतेत संताप. शिरोडचे तहसीलदार गजानन गुरव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या दलित कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. संभाजीपूर गावातील गट नंबर 110/3 मधल्या जमीन प्रकरणावरून 712 मालकी हक्क प्रकरणात तहसीलदार गजानन गुरव यांची कृती दलितावर अन्याय करणारी आहे असा आरोप करत तहसीलदार गजानन गुरव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सोमवारी जयसिंगपूरच्या क्रांती चौकातून राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाला आरंभ केला. मोर्चा जयसिंगपूर येथील DYSP कार्यालयासमोर आला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा दिल्या. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीत घातलं आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणलं आणि येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. येथे दलित कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना न्यायालयात उभं केलं आणि दलित कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवलं आहे. गुन्हा दाखल करा अशी मागणी करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी गजाआड केलं. दानोळीत न्याय हक्कासाठी लढणाऱ्या 1400 ग्रामस्थांच्यावर गुन्हे दाखल झाले. यात 90 लोकांना अटक झाली आणि जामिनावर सुटका झाली. शिरोळात पेन्शन योजनेसाठी लढणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी महसूल खात्यानं अन्यायविरुद्ध लढणाऱ्या आणि न्याय हक्काची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात डांबून खोड मोडण्याचं ठरवलंय अशा गंभीर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. चळवळीत काम करणारे आणि वाहनांच्यावर दगडफेक करणारे, मैताला जाणाऱ्यांचा रस्ता रोको, टायर पेटवणं अशी आंदोलनं करणाऱ्यांना तालुक्यातल्या जनतेनं आमदार खासदार केलं. या दोन्ही नेत्यांनी पद मिळवण्यापूर्वी चळवळ सर्वोच्च असं सांगितलं होतं. त्यांच्याच तालुक्यात दलित आंदोलकांना आज तुरुंगात डांबलं गेलं. दानोळीकरांनाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला. पाहावं लागेल पगारदार लोकप्रतिनिधी आता कोणता निर्णय घेतात. शिवसेना भाजप स्वाभिमानीच्या राज्यात चळवळी संपवल्या जातात असा घणाघाती आरोप आता तालुक्यात होत आहे. महानकर न्यूज साठी कॅमेरमन ऋषिकेश बावचेसह संदीप अडसूळ.